आमचे डिरेक्टर्स सर हे अर्धे तमिळ आणि हाफ तमिळ आणि हाफ मराठी आहेत. सो इफ यस सेड की ओके टेक तर म्हणजे ती चांगलं तमिळ बोलली असं पण गृहीत धरेल. सो आय थिंक दॅट्स सो आय थिंक मला गाडी चालवताना कोणी ट्रॅफिकचे नियम तोडले तर माझा प्रॉपर डोक्याला शॉट बसतो. मला लय डोकं फिरतं. मला जनरली कोणी काम करायला सांगितलं की मला डोक्याला शॉट बसतो. आळशी आहे त्यामुळे काहीही निवांत आयुष्यात माणसाने झोपावं, खावं, प्यावं, मजा करावी, आयुष्य त्यालाच म्हणतात असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे काम करायला लागणं, पैसे कमावणं वगैरे मध्ये येतं त्याच्यात. त्यामुळे डोक्याला शॉट लागतो. पूर्वी बाबा कमवत होते, मग बायको कमवत होती. सो आय वॉज हॅपी. पण त्यामुळे त्यामुळे ब हे अक्षर मला खूप लकी आहे. बाबा आणि बायको मला असं वाटतं की जे लोक उशीर आहे कुठल्याही कामामध्ये, जे नॉन कम्युनिकेटिव्ह असतात आणि जे लोक ह्या दोन गोष्टी गुण म्हणून स्वीकारतात ते मला डोक्याला शॉट देतात. अनेक कारण आहेत डोक्याला शॉट लागायची. म्हणजे ट्राफिक पासून ते नाटकाचा प्रयोग चालू असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजणे इथपर्यंत अनेक कारण आहेत डोक्याला शॉट लागायचे. पण कधी कधी असं वाटतं की आपण स्वतः स्वतःच्या डोक्याला कधी कधी शॉट लावून घेतो, कारण प्लॅनिंग वेगळं केलेलं असतं काहीतरी डोक्यात आणि आपण करतोच वेगळं. त्यामुळे प्रत्येक जण, प्रत्येक क्षण आपण स्वतः, आजूबाजूची माणसं ही सगळीच डोक्याला काही ना काहीतरी अर्थाने शॉट लावत असतात. जसं आम्ही शूटिंग सुरू असताना सरांच्या डोक्याला शॉट दिला होता. मला असं वाटतं की माझा डोक्याला शॉट म्हणजे हाच. काही पण शेअर नाही करत प्रमोशन मटेरियल, काही पण शेअर नाही करत. प्रमोशन सुरू झालं तेव्हापासून डोक्याला शॉट म्हणजे हाच आहे. गणेश पंडित. कारण बाकी काही बोलायला गेलं तर खूप काही सोशल मेसेजेस होऊन जाईल, लाईक रस्त्यात थुंकणं, मोबाईल फोन मध्ये बोलत असताना ड्राईव्ह करणं किंवा सिग्नल तोडणं, हे सगळं तर आहेच सोशल रिलेटेड. पण रिअल डोक्याला शॉट ऑफ माय लाईफ इज दिस गाय. आज पण तो प्रमोशनला आला नाही, आम्ही त्याचं डमी घेऊन. ओके, सो डोक्याला शॉट ही तुमची फिल्म आहे, याचा यूएसपी काय आहे? डोक्याला शॉट चा यूएसपी इज दीज फोर बॉयज अँड देअर रिअल chemistry. Yeah. Because you won't feel that they are acting anywhere. At the end of the film, probably you will take these four characters with you home. मी तर म्हणेन एक छान सिच्युएशनल कॉमेडी आहे डोक्याला शॉट. म्हणजे एक सुंदर चार मित्रांची गोष्ट जी सिच्युएशनल कॉमेडीकडे जास्त झुकणारी आहे. त्यामुळे सिच्युएशनल कॉमेडी हा मेन मुख्य महत्वाचा यूएसपी असं मला वाटतं डोक्याला शॉट. या दोन्ही तर आहेच आहेत, पण माझ्यासाठी अजून दोन गोष्टी आहेत डोक्याला शॉटचे यूएसपी. एक तर प्राजक्ता माळी, ती आता एका तामिळ मुलीचं काम करते आणि शी हॅज स्पोकन तामिळ डायलॉग्स अँड इव्हन इन व्हेरी सम ऑफ द सिच्युएशन आर व्हेरी इंटेन्स अँड इमोशनल. सेकंड यूएसपी इज डेफिनेटली आर डीओपी सुमन साऊ आणि त्यांचं काम. त्याचं एक कारण त्यांची विजन, शिवसेनाची विजन, आणि तिसरं कारण म्हणजे देर इज समथिंग कॉल्ड, एकदम नवी टेक्नॉलॉजी आली आहे. इट्स कॉल्ड पॅनासॉनिकचा कॅमेरा, इट्स कॉल्ड पॅनासॉनिक व्हॅरी कॅम, आणि मराठीत पहिल्यांदा तो वापरला जातोय. मला पण रोहित म्हणाला तसंच वाटतं, सिच्युएशन हा या फिल्मचा सगळ्यात मोठा यूएसपी आहे. कारण अनेक अशा सिच्युएशन येतात डोक्याला शॉट सिच्युएशन, म्हणजे मला असं वाटतं की अनेक वेळा आपलं हसावं की रडावं ते कळत नाही त्या सिच्युएशन. सो तसा ह्युमर सगळीकडे येणं आणि तो अत्यंत नॅचरली येणं हा या फिल्मचा यूएसपी आहे. फिल्मचा यूएसपी म्हणजे एकतर या तिघांबरोबर काम करायला मला खूप मजा आहे पहिली गोष्ट, आणि या फिल्मसाठी आम्हाला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घ्यायला लागले आणि खूप भूमिकेचा अभ्यास करावा लागला असं आम्ही काही अजून एक यूएसपी आहे डेफिनेटली तो डोक्याला शॉटचं यूएसपी आहे की एक तर मिका सिंग पहिल्यांदी मराठीत गायले त्यांनी. सो वी हॅव अ व्हेरी आउटस्टँडिंग म्युझिक. सो तुम्ही सकाळपासून खूप प्रमोशन करतात किंवा सगळीकडे जातात आणि तेच बोलतात राईट, पण एक अशी युनिक गोष्ट जी तुमच्या कॅरेक्टर बद्दल, जी तुम्हाला डिफाईन करते, जी तुम्ही कुठेच बोलला नाही आहात, तर ती कोणती आहे? I can tell that guy is a cheapster. Okay. Gunesh Pandey. I will not reveal this.
इज हायजिनिक प्रामाणिक पहले जाके करके दिखाना है कुछ पाना है कुछ कर दिखाना है दुनिया को टाइप्स जाके माती खाएगा एंड विल फॉलो ऑन हिज पेज ओके सो तुम्ही एकत्र एवढं शूट करतायत आणि एकमेकांना एवढं ओळखतायत पण अशी एक गोष्ट जी एकमेकांबद्दल जी तुमच्या डोक्याला शॉट लावते ती कोणती रोहितची एक गोष्ट मला प्रचंड डोक्याला शॉट लावते की त्याला जगातल्या सगळ्यात घाणेरड्या फिल्म्स या खूप ग्रेट फिल्म्स वाटतात फ्लॉप आहेत आणि त्या स्वतः स्टार्सनी मान्य केल्या की आम्ही केलेल्या सगळ्यात घाणेरड्या फिल्म्स आहेत गड्याच्या बाबतीत डोक्याला शॉट हा आहे की आपण काही तब्येतीबद्दल प्रकृतीबद्दल बोलत असू तर तो अनेक गोष्टी सांगतो पण तो त्यातल्या कुठल्याच गोष्टीची स्वतः त्यांनी काळजी घेतली आणि आपण म्हटले की अरे समजा काही मान दुखते माझी अरे माझी तर मान खूप दुखायची मग आता तर कम्प्लिटलीच गेली मान माझी आधी मी मलखांब खेळायचो पण आता काय स्लिप डिस्क झालं मला असं ऐकतात मग तू याच्यावर इलाज का करत आणि गणेश पंडितची अजून एक डोक्याला शॉट देणारी गोष्ट मी सांगतो हा दिवसभर शूटिंग करायचा आणि आम्ही दोघं रूम पार्टनर होतो आणि पॅकअप झाल्यानंतर हा रात्रभर त्याचे सिरियलचे सीन्स लिहित बसायचा लॅपटॉप वर मला ओंकारने आम्हाला डोक्याला कोणाला शॉट दिला नाही पण ओंकारला एका गोष्टीने खूप डोक्याला शॉट दिला आणि मला हे प्लीज गणेश पंडित एक दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आम्हाला तर याचा प्रयोग होता तर आम्ही दोघे म्हटलं आपण इथेच राहतो मी आणि ओंकार एका रूमवर रूमचा फॅन बंद होता चालत नव्हता आणि सारखी तिथे लाईट जायची एकदा रात्री झोपलो तिथे एसी बंद झाला यांनी फोन केला रिसेप्शन एसी का त्या प्रॉब्लेम आहे सौम्य शब्द अच्छा अच्छा सुरू करू जनरेटर सुरू करू अच्छा अच्छा ओके ठेवलं मी हे झोपेल असं होतं ना आपल्याला कोणतरी बोलतोय परत झोपलो त्यानंतर परत अरे भाई एसी का क्या प्रॉब्लेम चालू करत होतो ना जनरेटर असं तीन चार झालं मी पण ते ऐकत होतो झोपेत आणि मी असा खडबडून जागा झालो याचा ओरडण्याचा आवाज आला जाड